1 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान माझी मुंबई स्वच्छ मुंबई अभियानाचे मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले असून बोरिवली येथील सायली इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुंबईतील शाळांच्या मुख्याध्यापकांचे 2 सत्रात 1 दिवसीय मार्गदर्शनपर शिबिर 24 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी यांनी, पाहूयात. माझी मुंबई स्वच्छ मुंबई अशा प्रकारची संकल्पना मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यात विविध शाळांच्या स्तरावरती राबवण्यात येत आहेत. काय आहे ही संकल्पना याविषयी जाणून घेऊया मुंबई पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक नवनाथ वनवे आणि मुंबई महानगरपालिकेचे अभियंता तसेच माझी मुंबई स्वच्छ मुंबई या संकल्पनेचे समन्वयक डॉक्टर सुभाष दळवे यांच्याकडून याविषयी जाणून घेऊया. आज सायली इंटरनॅशनल शाळेमध्ये माझी मुंबई स्वच्छ मुंबई हा जो संकल्प माननीय पालकमंत्री महोदय मंगलप्रभात लोढासाहेबांनी जो घोषित केला होता त्यासाठी संपूर्ण उपनगरातल्या शिक्षकांची त्यांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि ह्या बैठकीमध्ये मुलांच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये माझी मुंबई स्वच्छ मुंबईचं परिवर्तन चळवळ लोकांपर्यंत घेऊन जायचा निश्चय झालेला आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येक कुटुंबाने आपला घरातला जो कचरा आहे हा कचरा कुंडीमध्ये ठराविक वेळेमध्ये म्हणजे जी कचराची गाडी येते त्या गाडीमध्ये द्यायचं आहे किंवा गाडी कचरा उचलणारी जी गाडी येणार त्या वेळेमध्ये द्यायचं आहे अशा प्रकारचा एक कन्सेप्ट लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा ठरला आहे. दुसरी गोष्ट जी मुलं जी आहेत ही मुलं आपल्या पालकांना ह्या अभियानामध्ये शिकवणार आहेत सांगणार आहेत आणि त्याचं साधं उदाहरण म्हटलं तर मुलं ठरवणार आहेत की आम्ही प्लास्टिक पिशवीमधून जर भाजी आणली असेल तर ती भाजी आम्ही खाणार नाही अशा पद्धतीचं पालकांना जेव्हा सांगणार आहेत त्या भाजीसाठी जे प्लास्टिक पिशव्या येतात त्या ॲटोमॅटिक त्या कमी होतील असा एक त्याच्यामध्ये प्रयोग आम्ही ह्या ठिकाणी करतो आहे. तिसरी गोष्ट जी आहे शाळा प्रशासन आहे ते शाळा प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये विविध स्पर्धा मग विविध स्पर्धा चित्रकला स्पर्धा असतील वृत्त स्पर्धा असतील किंवा इतर काही त्यांच्या स्पर्धा असतील त्या स्पर्धाचं आयोजन होईल पण ह्या स्पर्धेबरोबरच शिक्षकांमध्ये पण स्पर्धा लागेल आणि पालकांमध्ये पण त्या स्पर्धा लावण्याचा आणि त्यांच्यामध्ये ह्या विषयाबद्दलची नागरी शिस्त स्वच्छतेबद्दल नागरी शिस्त बिंबवण्याच्या दृष्टिकोनातून उपक्रम राबवण्याचा निर्णय आजच्या ह्या शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे. आदरणीय लोढासाहेब यांच्या संकल्पनेतून निश्चित झालेली माझी मुंबई स्वच्छ मुंबई ही संकल्पना आणि हा उपक्रम वेस्ट झोनमध्ये यशस्वीरित्या राबवण्यासाठी आज त्याचे समन्वयक श्री दळवी साहेब यांना पाचारण केलं होतं आणि माझ्या पश्चिम विभागातील सर्व मुख्याध्यापक त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. पश्चिम विभागातील सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांच्या वतीनं मार्फत मुख्याध्यापकांमार्फत आणि सर्व शिक्षकांमार्फत मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठीचा संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि माझे विद्यार्थी हा संदेश पालकांपर्यंत घरोघरी पोचवतील आणि ही त्यांची सवय बनेल स्वच्छ मुंबई ठेवण्याची सवय बनेल यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू अशी मी शिक्षण निरीक्षक म्हणून ग्वाही देतो. माझी मुंबई स्वच्छ मुंबई ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मुंबईतील घराघरात पोहोचणार ही जनजागृती घराघरात पोहोचणार अशा प्रकारची आशा बाळगूया. कॅमेरामन नितीन किरंगेसह मी राजेंद्र चौधरी, इंडिया 24 तास.